पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणामध्ये अनेक दावे खुलासे गोप्यस्फोट समोर येताना दिसत आहेत. हे प्रकरण अद्यापही क्षमलेलं नाहीये. या संदर्भात महत्वाची अपडेट आज सकाळी समोर आलेली आहे. डॉक्टरांनी चक्क त्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल अदलाबदली केले होते. आता या डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय घडलं होतं याबद्दलची माहिती दिलेली आहे. थोडक्यात याबद्दल आपण अपडेट जाणून घेणार आहोत. जे जुवेनाईल अक्युज्ड होता, जे गाडी चालवत होता, त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाईल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे. ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हरी हल्लूर जे सीएमओ होते, जे ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले, त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एचओडी फोरेन्सिक मेडिसिनचे आहे, त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे. 19 तारखेला 11 वाजता अल्पवयीन आरोपीचे ससून हॉस्पिटलमध्ये ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आले होते. जे आरोपीचे ब्लड सॅम्पल घेतले होते ते त्या दोन्ही डॉक्टरांनी डस्टबिन मध्ये फेकून दिलेले होते आणि दुसऱ्याच व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेतले आणि त्यावर अल्पवयीन मुलाचं नाव लावण्यात आलेलं होतं, तसं स्टिकर लावण्यात आलेलं होतं आणि ते ब्लड सॅम्पल फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडे पुढे टेस्ट साठी पाठवण्यात आलेले होते. आता हे प्रकार नेमकं कोणत्या डॉक्टरांनी केलाय तर त्यांचं नावही समोर आलेलं आहे. डॉक्टर श्रीहरी हळणोरकर तिथे सीएमओ होते, त्यांनी हे सर्व ब्लड सॅम्पल आहे बदललेले आहे. तर डॉक्टर अजय तावरे एचओडी आहेत, त्यांचाही यामध्ये सहभाग होता अशी धक्कादायक माहिती सध्याच्या घडीला समोर येताना पाहायला मिळते. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये अमितेश कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही धक्कादायक माहिती दिलेली आहे. अर्थात हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि यामुळे अनेक जे आहे लीड या प्रकरणामध्ये वारंवार समोर येताना दिसते. आता या डॉक्टरांवर नेमकं कोणाचा दबाव होता हे करण्यास त्यांना कोणी भाग पाडलं याची अपडेटही काही वेळातच समोर येतीलच. या प्रकरणाकडे आपलं लक्ष असणारच आहे. याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लॉग इन करा mymahanagar.com ला.